नेत्र तालुक्यातील गवसेजवळ आजरा पोलिसांनी 10,74,00,000 रुपये किमतीची व्हेलमाशाची उलटी जप्त केली. या उलटीचं वजन 10 किलोपेक्षा अधिक असून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे. व्हेलमाशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी कुडाळ येथील 5 जणांना ताब्यात घेतले. कुडाळ येथून ही तस्करी करण्यात येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सकाळपासून सापळा रचला होता. आजरा पोलिसांनी आंबोली आजरा मार्गावर पोलीस निरीक्षक सुनील हारुवडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.